महाराष्ट्र मातंग परिषद संस्थापक अध्यक्ष माननीय ज्ञानदेवभाऊ खंडागळे यांच्या आदेशाने नातेपुते पोलीस ठाणे व तहसीलदार साहेब माळशिरस यांना बीड जिल्हा तालुक्यातील केज राहणार साळेगाव संजय ज्ञानोबा ताकतोडे यांनी मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी बीडजवळील पाली तलावात जलसमाधी घेतली. वारंवार महाराष्ट्रामध्ये कित्येक मोर्चे आंदोलने मातंग समाजाने व संघटनेने केली, परंतु महाराष्ट्र सरकारने त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. यासाठी महाराष्ट्र मातंग परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. त्यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष नानासाहेब रणदिवे, पश्चिम महाराष्ट्र संघटक केरबा लांडगे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख युवराज रणदिवे, जिल्हाध्यक्ष विनोद भैया लांडगे, युवा व इतरही पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी माळशिरस तालुक्याच्या ठिकाणी तहसील कचेरी या ठिकाणी मातंग परिषदेच्या वतीने महाराष्ट्र मातंग परिषदेच्या वतीने संजय ताकतोडे या युवकांनी मातंग समाजाला अबकड वर्गवारी करून स्वतंत्र आरक्षण मिळावं यासाठी जलसमाधी या ठिकाणी निषेधार्थ या ठिकाणी या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर लोकशक्ती सेनेचाही त्यांना पाठिंबा आहे. खरं तर या भडव्या सरकारने आतापर्यंत मातंग समाजाला गाजरच दाखवायचं काम केलेलं आहे. आतापर्यंत गाजरच दाखवलेलं आहे. मातंग समाजाचा युवकाचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. बीड या ठिकाणी झालेल्या या संजय ताकतोडे या युवकाचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. खरं तर मातंग समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व समाज बांधवांना मी एक आव्हान करतो की आता गप बसण्याची वेळ नाही. आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे. आपण किती दिवस सहन करणार आहोत. आत्तापर्यंत आपला आत्ता पहिला बळी गेलेला आहे. इथून पुढे आणखी असे जर बळी घालवायचे असतील तर आपण गप बसून चालणार नाही. या सरकारला भडव्या सरकारला जागा करण्याची वेळ आत्ता आलेली आहे. त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आत्ता आलेली आहे. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. या भडव्या सरकारचं जर कुठं गाड्या फिरत असतील तर खरं तर या महाराष्ट्र पेटवण्याचं काम या इथून पुढच्या काळामध्ये मातंग परिषदेच्या वतीने त्याचबरोबर लोकशक्ती सेनेच्या वतीने होणार आहे. आणि या ठिकाणी माननीय संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेवभाऊ खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. या ज्ञानदेवभाऊच्या आदेशानुसार आम्ही या माळशिरस तालुक्यामध्ये मातंग समाजावरती जर अन्याय होत असेल, तालुक्यामध्येच नव्हतं महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावरती अन्याय जर होत असेल तर आम्ही गप बसून घेणार नाही. आमचा आत्ता एक बळी गेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये हजार बळी जाण्यापेक्षा मला युवकांना एवढंच सांगायचं आहे, समाज बांधवांना एवढंच सांगायचं आहे की या भडव्या सरकारला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. यांच्या गाड्या फिरू देऊ नका. मातंग समाज आता गप बसणार नाही. प्रतिनिधी सचिन रणदिवे, माळशिरस, सोलापूर.